रोड इतना ब्लॉक हो जाता है कि चलने फिरने की जगह नहीं हो पाती है। ये जो सो कॉल्ड लोग बोलते हैं ना, गरीबों के पेट पे लात मारा जाता है, हफ्ता लिया जाता है, वही लोग ऐसा बोलते हैं। फेरी वाले अधिकृत असू द्या किंवा अनधिकृत असू द्या अध्यक्ष महोदय, परंतु राज्यामध्ये आणि प्रामुख्याने शहरी भागामध्ये फेरीवाल्यांचा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे, ही वस्तुस्थिती आहे। सर्वसामान्य नागरिकांना फुटपाथवरून जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, हा वीज जोडणीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, कारण वीज जोडणी आहे म्हणून फेरीवाले त्या ठिकाणी बसतात आणि त्यामुळे गावगुंड जे आहे त्या परिसरातले हे गुंडगिरी त्या ठिकाणी करतात आणि एका फेरीवाल्याकडनं दिवसाला 300-300 रुपये, 400-400 रुपये घेतात। अध्यक्ष महोदय, हा मुद्दा फार महत्वाचा ह्या करता आहे की अनधिकृतरित्या वीज जोडणी ह्या प्रत्येक फेरीवाल्याला दिली जाते आणि ह्या फेरीवाल्यांकडनं वसुली केली जाते आणि ती वसुली वेळेवर नाही झाली तर मग दोन गुंडांच्या हल्ल्यामध्ये एखादा गुंड मृत्यूमुखी पडतो, अशी घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझं माननीय उपमुख्यमंत्र्यांना एकच निवेदन आहे की हे सगळीकडे जे फेरीवाले उच्छाद मांडलेलं आहे या फेरीवाल्यांनी, यांना वीज जोडणी किंवा पाण्याचं कनेक्शन दिलं जातं आणि त्या गावगुंड्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याला एमएससीबीचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी सुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात, त्यांना सुद्धा हप्ता त्या ठिकाणी दिला जातो, तर हे जे अनधिकृत वीज जोडणी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना मिळते, ही आपण कट करणार का? अधिकृत वीज बिलाचा जे प्रश्न भातकरांनी मांडलेला तो योग्य आहे, अधिकृत असेल तर त्यांना वीज जोडणी द्या, परंतु अनधिकृत असेल तर तात्काळ त्यांची वीज जोडणी सगळ्यांची माननीय उपमुख्यमंत्री कट करणार का? निश्चितपणे अनधिकृत जे आहे ते कट करण्यात येईल, त्याच्यामध्ये कोणी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत आपल्या महावितरणला हे देखील कळवण्यात येईल की अधिकृत लोकांना सोप्या पद्धतीनं वीज कशी मिळेल, ग्रीडहून द्या, ऑफ ग्रीड द्या, कशी द्या, पण ती कशी मिळेल या संदर्भात एक पॉलिसी तयार करायला सांगण्यात येईल।